आज शासनाचा जो महत्त्वपूर्ण निर्णय झाला, खरोखर मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो की शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचं समूहवाचन अनिवार्य करण्यात आलं. खरंच ठाकरे सरकारचा आणि सर्वच शासनात असलेल्या सहभागींचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मुळात इतकी वर्ष सगळं जातीपातीचं राजकारण केल्यावर उशिरा का होईना पण हा चांगला निर्णय या ठिकाणी झाला. एकीकडे केंद्र सरकार या सगळ्या संविधानात्मक ज्या गोष्टी आहेत त्या अधिकारावर गदा आणत असताना राज्य शासनाचं हे पाऊल निश्चितच एक चांगल्या दिशेनं जात आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत की व्यक्ती तुमचं सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दर्जाच्या आणि दर्जाची संधीची समानता निश्चितपणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बालमनावर ज्या आहेत 0 ते 4 ते 14 पोरांची जी ग्रास्पिंग पॉवर असते ती फार चांगल्या प्रमाणात असते. म्हणून की या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकात्मता याची आश्वासन देणारी बंधुत्व प्रतावर्तित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी येत असतील तर निश्चितच ही चांगली बाब आहे. या सगळ्या गोष्टीचा माझा तर आणि चळवळीच्या सगळ्या लोकांचाच हा संदेश असते की ही सगळे जे महापुरुष आहेत ते डोक्यावर घेतल्यापेक्षा त्यांचे विचार जे आहेत ते डोक्यात घेतले पाहिजे. निश्चितच ते संविधानाच्या माध्यमातून समतेचं एकतेचं व्यक्तिस्वातंत्र्याला मानणारा समाज या ठिकाणी निर्माण होईल ही या निर्णयापासून अपेक्षा करतो. आणि पुनश्च शासनाचं एक चांगला पायंडा सुरू केला त्याबद्दल शासनाचे आभार मानतो.